सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी यापुढे राजकीय पक्षातर्फे निवडणूक लढवण्याऐवजी निवडून आलेल्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता मिळवण्याची देशात नवी फॅशन सुरू होत आहे असं सांगून पाटील पुढे म्हणाले की एका अधिकृत पक्षाकडून निवडून आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने दुसरीकडे जात असतील तर ती राजकीय आत्महत्या आहे असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले। ते सांगलीमध्ये आपत्ती मदतकार्य समितीच्या ॲपच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। मला असं वाटतं की आता कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीत भाग न घेता कुणाला निवडून यायचं आहे तेवढ्यांना या आणि नंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊ ताब्यात आणि त्याची काय किंमत असेल ती मोजू अशी एक नवी फॅशन देशात तयार होण्याची शक्यता आहे। हे सगळीकडे गावोगावी फिरा, प्रचार करा, लोकांना आपली मतं सांगा, यापेक्षा सगळ्यांना निवडून येऊन द्यावं आणि त्यानंतर त्यांना गोळा करावं हेही आता हळूहळू नवा स्टाईल राजकारणात पुढच्या 10 वर्षात निर्माण होईल। कारण निवडून आलेले एका अधिकृत पक्षातली लोकं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दुसरीकडे जात असतील म्हणजे हे काही प्रमाणात आत्महत्याच आहे, राजकीय आत्महत्याच आहे। कारण निवडणुकीच्या जे डिस्क्वालिफिकेशनचं कायदा 10th शेड्यूलमध्ये दिलेलं आहे त्याचं सरासर उल्लंघन आहे। 2/3 वगैरे करायच्या आधीच यांनी डिस्क्वालिफिकेशनचं ॲक्शन घेतलेली आहे, त्यामुळे ते 2/3 झाले काय आणि नाही झाले काय, ॲक्ट त्यांचा जो पहिला आहे ज्यामध्ये त्यांनी गट कोणताही स्थापन न करता शिवसेनेच्या व्हीपच्या आदेशाच्या विरोधात जाऊन मतदान केलं तिथेच त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे। त्यामुळं या देशाचं न्याय असेल 10व्या घटनेप्रमाणे जर खरंच न्यायाधीशांनी निर्णय दिला तर या देशात न्याय आहे असं समजलं जाईल, लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली।